तर 50 वर्षापासून या दुष्काळी भागातले जे जराईत भागातले नगर पातळी मतदारसंघातले शेतकरी नेहमी चारी व्हावा म्हणून स्वप्न पाहत होते खासदार सुजय विखे पाटलांनी. आम्ही अनेक प्रयत्न केले आणि आज त्या प्रयत्नाला यश मिळालं आणि नगर आणि पातळीच्या दृष्टीने मला स्वतः आजचा दर दिवस हा इतिहासात लिहिण्यासारखा दिवस आनंदाचा दिवस म्हणलं तरी हरकत होणार नाही. झालं 2 वर्षांमध्ये शेतकऱ्याच्या शेताच्या तलावामध्ये पाणी निश्चितपणे जाईल, परंतु अजून काही भागामध्ये काही गावामध्ये प्रत्यक्ष तलाव मात्र त्याच्यात काही बसू शकले नाही. त्याच्यासाठी कदाचित 3रा टप्प्याला सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. वामुरी तारीचा मुद्दा मागच्या काही 45 वर्षापासूनचा प्रलंबित होता, तो आता मार्गी लागलेला आहे. 5 वर्षात याला परत थोडासा गॅप मिळाला होता, परत आता सुरू झालंय. भूमिपूजन झालंय, एकूण कसं पाहता या भूमिपूजनाकडे आणि या प्रलंबनाकडे सगळ्यांना? वांबोरी चारीचा पहिल्या टप्प्याच्या संदर्भामध्ये जर सांगायचं म्हटलं तर 50 वर्षापासून या दुष्काळी भागातले जे जराईत भागातले नगर पातळी मतदारसंघातले शेतकरी नेहमी चारी व्हावा म्हणून स्वप्न पाहत होते. वैकुंठवासी नामदेवता त्या असतील तर त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक मला वाटतं का उपोषण व आंदोलनं झाले, परंतु त्या वामदेव पारेचं स्वप्न काही पूर्ण काही होऊ शकलं नाही. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील असतील, कैलासवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, खरं वास्तविक पाहता त्यांच्या प्रयत्नातून त्याला यश आलं ना. त्यांच्या माध्यमातून वांबुरीत पहिल्या टप्प्याचं आपण पाहतो का काम पूर्ण होऊन शेतकऱ्याच्या तलावामध्ये पाणी शेतकऱ्याला मिळण्याचं काम सुरू झालं. आणि 2रा टप्प्याचं जर पाहिलं तर गेली अनेक दिवसापासून अनेक शेतकरी प्रयत्न करीत होते, मागणी करीत होते, आणि त्या काळाला 2.5 वर्षाच्या काळामध्ये जर पाहिलं तर महाआघाडीचं सरकार होतं. त्या सरकारच्या काळात लोकांची अपेक्षा होती का हे काम आपल्याला नक्की मंजूर होईल, पूर्ण होईल, परंतु 2014ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्या काळामध्ये अर्थमंत्री सुधीरजी मुनगंटीवार साहेब होते, आणि त्या काळामध्ये पाठपुरावा केला होता, फक्त त्याला मंजुरी राहिली होती बाकी. मला असं वाटत होतं का राज्यामध्ये महाआघाडीचं सरकार आलं आणि ह्याच मतदारसंघातला लोकप्रतिनिधी मंत्री म्हणून काम करतोय, त्यांच्याकडून हे काम होईल ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा होती, परंतु 8 वर्षाच्या कार्यकाळामध्ये काही उपलब्ध होऊ शकलं नाही. या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील, अजितदादा असेल किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्यांच्या माध्यमातून आपण त्याचा फॉलोअप घेतला, पाठपुरावा केला. खासदार सुजय विखे पाटलांनी आम्ही अनेक प्रयत्न केले आणि आज त्या प्रयत्नाला यश मिळालं आणि नगर आणि पातळीच्या दृष्टीने मला स्वतः आजचा दर दिवस हा इतिहासात लिहिण्यासारखा दिवस आनंदाचा दिवस म्हणलं तरी हरकत होणार नाही. त्यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर आज प्रत्यक्ष पाहिलं अतिशय उत्साहानं अतिशय आनंद पाहायला मिळण्याचं काम होत होतं. ते एक म्हणत होते का कर्डिले साहेब, खासदार साहेब किंवा नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आम्हाला वाटत नव्हतं का ह्या कामाला मंजुरी मिळून लगेच कामाला सुरुवात होईल, परंतु जवळजवळ 92 कोटी रुपयाची त्याची तरतूद राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाकडे ते खातं होतं. त्यांच्याकडे आम्ही प्रयत्न केला, पाठपुरावा केला आणि त्याला यश येऊन आज त्याचं भूमिपूजन झालं. 2 वर्षांमध्ये शेतकऱ्याच्या शेताच्या तलावामध्ये पाणी निश्चितपणे जाईल, परंतु अजून काही भागामधील काही गावामधील प्रत्यक्ष तलाव मात्र त्याच्यात काही बसू शकले नाही. त्याच्यासाठी कदाचित 3रा टप्प्याला सुद्धा आपल्याला पाठपुरावा करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल आणि ते तलाव त्याच्यामध्ये घेता येतील कसे येतील त्याचा प्रयत्न सुद्धा उद्याच्या काळामध्ये महाआघाडीचं सरकार तर आपल्याला सगळ्याला माहिती काही येणारच नाही, परंतु महायुतीचं सरकार 100% उद्या राज्यामध्ये येणार आहे. या सरकारच्या कार्यकाळामध्ये 3रा टप्प्यात सुद्धा आपण हा प्रयत्न करण्याचं काम निश्चितपणे करू.